नमस्कार सर्वांना आज आपण आपली हवेची गरज हा पाठ अभ्यासणार आहोत इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पान नंबर पासष्ट ते सदुसष्ट यात आपण संपूर्ण स्वाध्याय सुद्धा सोडवून घेणार आहोत सांगा पाहू पुढील कोडे तुम्ही नक्की सोडवू शकाल चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला दिसत नाही डोळ्यांना लागत नाही हाताला आहे तरी कोण मी येईल का ओळखायला हवा बरोबर तर ती आहे हवा हवा ही आपल्या आजूबाजूला असते आणि ती आपल्याला सतत जाणवत असते पण आपल्या डोळ्याला मात्र दिसत नाही आणि आपल्या हाताला सुद्धा लागत नाही म्हणून ती आहे हवा करून पहा फुगा फुगवला फुगा, फुगा का मोठा झाला फुग्यात तुम्ही काय भरता फुग्यात हवा भरली की फुगा मोठा होतो बरोबर हवा हवा आपल्या अवतीभोवती पसरली आहे हवा आहे हे आपल्याला जाणवते पण ती आपल्याला दिसत नाही हवेला रंग वास आणि चव नसते नवा शब्द शिका श्वास नाकाने आपण हवा आत घेतो त्याला श्वास घेणे म्हणतात उच्छवास नाकाने हवा बाहेर टाकतो त्याला उच्छवास सोडणे म्हणतात श्वसन म्हणजे श्वास आणि उच्छवास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छवास होतो आपण न थांबता सतत श्वासोच्छवास करत असतो त्याला श्वसन असे म्हणतात सांगा पाहू शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना का दिसते आपण श्वासोच्छवास करताना हवा शरीराच्या आत घेतो व शरीरातून बाहेर सडतो हे करण्यासाठी छाती आपोआप वर खाली होत असते शांतपणे झोपलेला माणूस मंद गतीने श्वासोच्छवास करीत असतो त्यामुळे त्याची छाती वर खाली होताना दिसते आपण श्वासोच्छवास का करतो आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते श्वास घेताना आपण हवा आत घेतो हवेमुळे आपल्याला ताजे तवाने वाटते शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम हवेमुळे मिळतो माणसाप्रमाणेच इतर सर्व सजीवांना हवेची गरज असते बारकाईने निरीक्षण केले तर कुत्र्याची छाती वर खाली होताना दिसते त्यावरून प्राणी श्वसन करतात हे आपल्याला कळते माहीत आहे का तुम्हाला मासे पाण्यात राहतात मग ते श्वासावाटे हवा आत कशी घेणार अशी शंका येते पण मासे पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करू शकतात काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात पेटीतले मासे श्वासोच्छवास करत असतात श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा मासे पाण्यातून घेतात त्यामुळे पेटीतल्या पाण्यातील विरघळलेली हवा कमी होऊ शकते हवा संपली तर मासे मरून जातील म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा सोडावी लागते अशा पेटीतल्या पाण्यातून एकसारखे बुडबुडे येताना दिसतात ते यामुळेच करून पहा एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घ्या वर्तमानपत्राच्या कागदाचा एक छोटा तुकडा घ्या त्याची वितभर लांबीची बारीक सुरळी बनवा त्या सुरळीचे एक टोक पेल्यातील पाण्यात बुडवा दुसऱ्या टोकाने पाण्यात फुंकर मारा तुम्हाला बुड़ काय आढळून येईल पेल्यातील पाण्यात बुडबुडे येतील यातून काय उलगडते फुंकरीतून हवा पाण्यात शिरली ती बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर पडली आपण काय शिकलो हवा सर्वत्र असते हवा डोळ्यांना दिसत नाही हवेला रंग वास आणि चव नसते सजीवांना श्वासोच्छवासासाठी हवेची गरज असते हे नेहमी लक्षात ठेवा शुद्ध हवा मिळण्यासाठी दररोज काही वेळ पटांगणात खेळावे या पाठावर आधारित स्वाध्याय सोडवूयात काय करावे बरे गर्दीच्या ठिकाणी श्वास घुसमटायला लागला आहे तेव्हा काय करणार आहात मोकळ्या हवेत किंवा पटांगणात थोडा वेळ तरी जावे पुढील प्रश्न गाळलेले शब्द भरा कंसातील शब्द आहेत गरज हवा आणि श्वासोच्छवास पहिली गाळेली जागा भरूयात डॅश डॅश चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते डॅश डॅशच्या ठिकाणी कंसातील शब्द भरूयात श्वासोच्छवास चालू असल्याने दुसरी रिकामी जागा भरूयात डॅश डॅश आपल्या अवतीभोवती पसरली आहे तर कंसातील रिकाम्या जागेसाठी शब्द येणार आहे हवा हवा आपल्या अवतीभोवती पसरली आहे तिसरी गाळेली जागा भरूयात माणसाप्रमाणेच इतर सजीवांनाही हवेची डॅश डॅश असते तर रिकाम्या जागी येईल गरज असते पुढील प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे द्या यातील पहिला प्रश्न आहे फुगा फुगवताना फुग्यात तुम्ही काय भरता उत्तर फुगा फुगवताना फुग्यात आम्ही हवा भरतो दुसरा प्रश्न आहे आपल्याला हवेची गरज का असते उत्तर आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे यासाठी आपल्याला हवेची गरज असते यातील तिसरा प्रश्न कुत्राश्वसन करतो हे तुम्हाला कसे कळले उत्तर आहे कुत्र्याची छाती वर खाली होत असते बारकाईने पाहिल्यावर हे लक्षात येते यावरून आपल्याला कुत्राश्वसन करतो हे कळते चौथा प्रश्न आहे मांजराला हवेची गरज कशासाठी असते उत्तर मांजराच्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी मांजराला हवेची गरज असते पुढील प्रश्न आहे की बरोबर ते सांगा क्रमांक एकचे चे वाक्य आहे हवा आपल्याला दिसते हे विधान चूक आहे पुढील वाक्य मासे श्वास घेताना पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात हे विधान बरोबर आहे